गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा नमस्कार मी रुपेश राऊत आपलं गोवन वार्तामध्ये स्वागत आहे आज आपल्यासोबत आहे सुधीन तामणकर हे गोवा बस संघटनेचे पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांचे आपण जाणून घेऊया की आता जो संपत आलेला आहे टॅक्सी माइल्स टॅक्सी विरुद्ध गोवा टॅक्सी ओनर्स असोसिएशन त्यांचं त्यांचे सुधीन तामणकर सरांचे काय मत आहे त्यांच्याबद्दल गोवा टॅक्सी ते आपण जाणून घेणार आहोत सर गोवन वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर गोवा विरुद्ध आमचे टॅक्सी स जे आंदोलन चालू आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता जे आंदोलन सुरू आहे गोव्यामध्ये त्याला आम्ही पूर्ण पाठिंबा दिलेला आहे कारण आम्ही मी एक बसमालक संघटना सरचटणीस म्हणून काम करतो त्याचप्रमाणे एक आय टी आय ॲक्टिव्हिस्ट म्हणून मी काम केलेलं आहे वेगवेगळ्या हायकोर्ट एन जी टी सुप्रीम कोर्टपर्यंत आम्ही न्यायालयीन लढाई वेळोवेळी लढलेली आहे जेव्हा आवश्यकता देवी मिळेल तेव्हा आणि जेव्हा गोवा माइल्स प्रकरणात आम्ही आय टी आय अंतर्गत माहिती गोळा केली तर ती माहिती धक्कादायक पुढे यायला लागली सर्वप्रथम म्हणजे टुरिस्ट टुरिझम कॉर्पोरेशन जे आहे त्यांच्याकडे याला मान्यता देण्यासारखं काहीच नाही आहे कॅबिनेट अप्रूव्हल नाही काहीच नाही सर्व गोष्टी ज्या आहे ज्या बोगस घडलेल्या आहे मग ते कुठंतरी एक लिहून देतात आम्हाला की आप आम्ही जे टॅक्सी ऑपरेटर आहे त्यांच्यावरती जी ॲलिगेशन्स येतात की ते ओव्हरचार्जिंग करतात आणखी लोकांना सतावणूक करतात वेगवेगळ्या प्रकारे माझा प्रश्न आहे सरकारला की वाहतूक खातं काय झोपं काढत होतं त्यावेळेला टुरिजम कॉर्पोरेशनला कोणी अधिकार दिला माईल्स आणायचा जर कोणाला त्रास आहे सरकारने वेगवेगळे वे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे हेल्पलाईन नंबर दिले नाही नाहीतर शेवटी हंड्रेड डायल केला तर कुठची पण सरकारी यंत्रणेची मदत मिळते पण या सर्व गोष्टी असताना टुरिझम कॉर्पोरेशन कुठंतरी हा माईल सांडण्याचा घाट घालते यामागे दिसून येते की हे विरोधात टॅक्सी ऑपरेटरांच्या विरोधात षडयंत्र आहे आज आमचे टुरिझम मिनिस्टर बोलतात की ते टुरिझमाची वाट लावते मला त्याला हो सांगायचं आहे की तुमच्या बापाने टुरिझम सांभाळलं इतली वर्ष आज तुम्हाला खातं मिळून मला वाटतं एक वर्ष झालं नाही बरोबर अजून एक वर्ष दीड वर्ष झालं असणार खात्याचा पूर्ण येणे अभ्यास केला नसणार पण माझा प्रश्न काय आहे की आमचे बाप आमचे त्यांचे आणखी आमचे आजे पणजोबा यांनी हा व्यवसाय सांभाळलेला आहे टॅक्सींचा आज आम्ही टॅक्सीवरून बस व्यवसायात आलो मला अभिमान आहे सांगण्यासारखा की या व्यवसायात आमच्या आई बाबांनी आज वेगवेगळे आय टी ओ इन्स्पेक्टर आहे वेगवेगळे पोलीस इन्स्पेक्टर आहे या विविध क्षेत्रामध्ये व टॅक्सी चालकांची मुलं मोठी आज काम करत आहे आम्हीसुद्धा आता आमच्या पिढीमध्ये आमच्या मुलांनासुद्धा सरकारी नोकरी मागे न धावता न खटपट करताना माझ्या एवढ्या ओळखी आहे पण आम्ही न खटपट करता सरकारी नोकरीसाठी आमच्या मुलांना पण गाडीच्या धंद्यामध्ये आणलेलं आहे जे जे का आणलेलं आहे की आम्हाला या धंद्याचा अभिमान आहे आणि आम्ही जे कष्टानं जे काय कमवतो ते प्रामाणिकपणाने आम्हाला देवाचासुद्धा आशीर्वाद असतो मी का देवाचं नाव इकडं मुद्दाम घेतो की आज तुम्ही बघा जे 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 टॅक्सी स्टँड असतात ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळे बस मालकांचे स्टँड असतात इकडं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वेगवेगळे देवस्थानांची निर्मि निर्म निर्मिती केली जाते आणखी काय म्हणून अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात येते त्यांचं टॅक्सी ऑपरेटर बस ऑपरेटर यांचं कुठं कुठं सर्व गोवा राज्यामध्ये मोठं योगदान असतं प्रामाणिकपणाचं योगदान असतं हे मी अभिमानाने इकडे सांगू इच्छितो आणि कुठंतरी त्यांना आता बाजूला टाकायला म्हणजे यांचं कुठं तरी शिजलेलं आहे मीटरवरती कमिशन घाण्याचा मीटरचा प्रश्न आलाच कुठून मीटर टी टी जी ट्रॅव्हल टुरिझमने एक याचिका टाकली कोर्टामध्ये आणि त्या याचिकेमध्ये वाहतूक संचालक लिहून देतात की आम्ही त्यांना मीटर घालतो मीटरचा प्रश्न येतो कुठे वाहतूक संचालकाचं काम होतं पहिले की विचार करण्याचं की बाबा कुठच्या सेक्शनमध्ये प्रोविजन आहे काल मी सांगितलेल्याप्रमाणे ऑल इंडिया टुरिस्ट परमिट जीची जी टॅक्सी आहे तिला मोटर व्हेकल ॲक्टमध्ये प्रोविजनच नाही मीटर बसवण्याचं जर प्रोविजन नाही ज्या ॲक्टवरती गाड्या चालतात ज्या गाड्यांची दिशा मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे ठरते जी फाईन मोटर व्हेकल व्हेकल ॲक्टाप्रमाणे लोकांना चार्ज केली जाते मग इकडं प्रोविजनच नाही तर तुम्ही कुठच्या परिस्थितीत त्यांना ते इम्प्लिमेंट करू शकतात कारण हा कुठंतरी कमिशन खाण्याचा प्रकार आहे आता मीटर कुणाला लागतात ऑल गोवा टुरिस्ट व्हेकल जे आहे आणि ब्लॅक टॅक्सी आहे त्यांना गोव्यात मीटर लावलेले आहेत वेळोवेळी ते मेट्रोलॉजी डिपार्टमेंटाकडून वर्षानं त्यांना इन्स्पेक्शन करावं लागतं मग सर्टिफिकेट घ्यावी लागते आणि ती त्यांची गाडी फिटनेस अंडर सर्टिफिकेट रिन्युअलला जेव्हा जाते तेव्हा ते ती घेतात वाहतूक खात्याकडून पण अशा रीतीने सर्व योग्य तऱ्हेने सगळं चाललं असताना उगाच कुणाला तरी टार्गेट करायचं आणि स्वतःच्या स्व स्वार्थासाठी हे एप आणायचे यांना आम्ही विरोध केलेला श्वाता आहे आणि वरून ते तोंड घेऊन सांगतात की आम्ही कमी पैसे घेतो हे पैसे घेतो तर सांगायचं म्हणजे याच लोकांनी पूर्वी असेंब्लीमध्ये विविध प्रश्नांवरती उत्तर दिली होती की इकॉनॉमिकली टॅक्सी ऑपरेटन ऑपरेटर जे आहे त्यांना कुठंच लॉस होणार नाही यांनी दिलेले रिप्लाय आमच्याकडे असेंब्लीमध्ये मग आज तुम्ही कुठच्या तोंडाने सांगतात की त्यांना लॉस करून ते कमी रेट घेतात हे व्हायोलेशन नाही आहे का पण या सगळ्या गोष्टी ज्या आहे आमच्याकडे मी आज सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगू शकत नाही कारण त्या सिक्रेट असतात आणि त्या योग्य वेळी त्या फोरमकडे मांडाव्या असतात म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो सरकारला तुमच्या माध्यमातून की सरकारने जर टॅक्सी ऑपरेटरना न्याय द्यायला पाहिजे तर एक समिती नेमा हाय सेक्युरिटी नंबर प्लेटला दोन हजार सातमध्ये दिगंबर कामत सरकारने समिती नेमली त्या समितीचा रिपोर्ट आला आणि मग आम्ही काय एलिगेशन करत होतो ते प्रूव्ह झाले आणि सरकारला त्या एबियन्समध्ये ठेवावे लागले त्याच धर्तीवर आज जर सरकार या पंचवीस हजार लोकांचं जर, जर सोयरसूतक सरकारला आहे तर मी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही कुठंतरी एक समिती नेमा किंवा एक रिटायर्ड जज नेमा आणि त्यांना नेमून जे काय आमचे ॲलिगेशन आहे जे आम्ही काय मांडतो ते सर्व ऐकून घेऊन टाईम बाउंड पद्धतीने त्यांना एक पंधरा दिवसाचा टाईम द्या त्या समितीचा रिपोर्ट येऊन दे तो आम्ही मला आम्हाला कॉन्फिडन्स आहे की त्या आम्ही जे काय बोलतो आणि आम्ही जे काय मांडतो त्यावरती आम्ही नक्की जिंकणार ओके त्या दिवशी आमचे वाहतूक मंत्री होते त्यांनी सांगितलं की गोवा माइल्स गोव्यामध्ये चालणार नाही आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी असं विधान दिलं की गोवा माइल्स स्क्रॅप करणार पण नाही याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार वाहतूक मंत्री जे आहे हे आता ते खूप कन्फ्यूज आहे वाहतूक मंत्री पण त्यांना एक्झॅक्टली काय करायचं आहे मला माहीत नाही कारण हा जो निर्णय आहे गोवा माइल्सचा तो पूर्णपणे त्यांच्या डिपार्टमेंटने पण घेतला नाही हा निर्णय टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये घेतला गेला आणि यांच्यानी फक्त ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटातली त्याला एक टिळा लावून त्याला एक म्हणजे कायद्याचं स्वरूप दिलेलं आहे यांनी यांचा रोल इकडं काहीच नाही ते बोलायला आणि जर ते मीटरची वगैरे ती सक्तीची भाषा बोलतात त्याचप्रमाणे मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्याकडे जर धाडस आहे तर मी त्यांना इकडं आव्हान करतो या माध्यमातून हो, नार की त्यांनी आझाद मैदानावरती नाही तर कुठं पण त्यांनी प्रोविजन दाखवावं मीटर बसवण्याचं प्रोविजन ऑल इंडिया टुरिस्ट टॅक्सीला जर कायद्यामध्ये आहे तर अवश्य मी त्यांचं स्वागत करू तर तुम्ही आता टॅक्सी मालका त्यांच्याबरोबर तुम्ही असेच ठाम राहणार आंदोलन करण्यासाठी की कसं काय तुमचं मत आहे नाही आम्ही त्यांच्याबरोबर ठाम आहे मी त्यांना कालसुद्धा सांगितलेलं आहे की जर तर सरकार ऐकत नाही तर आम्हाला पण मग पुढे काहीतरी एक निर्णय घ्यावा लागेल त्यांच्या पाठिंब्यासाठी पण एक दोन तीन दिवस राहून त्यांच्या आत लेवलवरती काय होते ते एक बघा म्हणून आम्ही त्यांना एक सजेशन दिलेलं आहे काल